आमका रिश्वत कायदा नहीं चालना अल्टिमेटम तो अजिबात नहीं चालना जी भोंग्याच्या संदर्भातलं एक मुद्दा पुढे आणला ह्याच व्यक्तींनी पत्रकार मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या जनतेहो मागं सांगितलेलं होतं टोल बंद करणार आपल्याच पुणे मुंबईच्या टोल नाक्यावर गर्दी केली होती सगळे कॅमेरे असे लावले होते ही इकडून आला तिकडून आला काही पुढे झालं नाही बोलणारे बोलतात बोलणारे घरी राहतात गॅलरीतनं इकडे तिकडे बघतात आणि पुन्हा जातात आणि बिचारे काम करणारे कार्यकर्ते मात्र तिथं जाऊन कुठंतरी काहीतरी आपण नेत्याच्या करता केलं आणि केसेस त्यांच्यावर होता नोटिसा त्यांना आल्या धरपकड त्यांची होती कारण नसताना तुम्ही लोकांच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारची भावना कशाला वाढीला लावता हा महत्वाचा प्रश्न आहे का इतर महागाईचा प्रश्न महत्वाचा आहे इतर प्रश्न महत्वाचे आहेत ते कुणी काही पण म्हणेलो त्याच्या संदर्भात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल जर मला जर हनुमान चालीसा म्हणायचा तर मी माझ्या इथं माझ्या पटांगणात माझ्या घरात म्हणू ना मी तुमच्या दारात जाऊन म्हणायचं काय कारण आहे मला आपल्याला आपल्या मार्फत सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगायचंय ज्यांनी हे भोंग्याच्या संदर्भातलं एक मुद्दा पुढे आणला आणि सगळीकडं मीडिया नुसतं आता गाडीत बसलेत आता गाडी चालली आता गाडी इथपर्यंत पोचली आता औरंगाबादला उतरले आता वर जायला निघाले आता रूमचा दरवाजा उघडला काय चाललेलं आहे कशाचं चाललंय काय आपण सांगतोय काय मेसेज देतोय ठीक आहे तो तुमचा अधिकार आहे मला त्याच्या संदर्भामध्ये ऑडिट करण्याचा अधिकार नाही पण ह्याच व्यक्तींनी पत्रकार मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या जनतेहो मागं सांगितलेलं होतं टोल बंद करणार आपल्याच पुणे मुंबईच्या टोल नाक्यावर गर्दी केली होती सगळे कॅमेरे असे लावले होते ही इकडून आला तिकडून आला काही पुढे झालं नाही काही पुढे झालं नाही दोन दिवस काही एक दिवस तिथलं चाललं ते सगळं आंदोलनाचा भाग काही होत नाही या व्यक्तींनी आतापर्यंत जी जी आंदोलनं गेली ती आपल्या राज्याच्या नुकसानीची होती समाजाच्या नुकसानीची झाली टोलच्या संदर्भात जर उद्या टोल बंद झाले तर हे सगळे देशामध्ये नॅशनल हायवेची कामं चालली आहेत नितीन गडकरी निकसून सांगतात गडकरी साहेब हे टोल घेतल्यामुळंच हे सगळे हायवे झाले आज एवढ्या मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्ग 45,000 कोटीचा चालला आहे तो टोल नाही घेतला तर तो झालाच नसता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे त्या काळामध्ये काम झालं परंतु टोल घेतला म्हणून त्याचा मेंटेनन्स किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या छोटे रस्त्याचे टोल नाही इथपर्यंत बरोबर आहे ते आपण काढले नुसता फ्लायओव्हर करायचा आणि तिथं टोल लावायचा इथपर्यंत बरोबर आहे म्हणजे टोलचं फेल गेलं दुसरं आपल्याला आठवत यूपी बिहारवाल्यांनो चले जाव सगळे पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक नवी मुंबई सगळ्या शहरातली बांधकामं बंद पडली सगळे बिल्डर लोक म्हणले आमच्याकडे काम करायला मजूर राहिला नाही आपण पण हटाव हटाव अरे काय हटाव ही लोक गेल्यानंतर सगळी कामं थांबवली शेवटी ज्या व्यक्तीनं यूपी बिहारवाल्यांनी इथं काम करायचं नाही सांगितलं पुन्हा त्या लोकांना आणावं लागलं त्यांना यांची भूमिका बदलावी लागली सोडलीच ना भूमिका का ठेवली त्याच्याच बरोबर ते हॉकरच्या बद्दल पण ते फेरीवाल्यांना हटवा हटवा दोनचे काही जणांना मारतात कुठंतरी टॅक्सीवाल्यांना मारतात की त्याला प्रसिद्धी मिळते आपोआप न काही खर्च करता तर काही पॉलिटिकल लोकांना न खर्च करता प्रसिद्धी फार हव्यास असतो ना काही लोकांना कारण काहींना करोडो रुपये खर्च करून प्रसिद्धी मिळत नाही आणि काही लोकांना न काही करता प्रसिद्धी मिळते तेही फेल गेलं फेरीवाल्यांचं फेल गेलं ते उत्तर प्रदेश बिहारचे लोक काढली त्याच्यामुळं आपले सगळ्यांचं कन्स्ट्रक्शन थांबलं शेवटी सगळ्यांना कळलं हे आपल्याला परवडणार नाही अहो काही ठिकाणी आपल्या भागातली लोक त्या पद्धतीचं काम करतच नाही हे सगळं उघड उघड आहे त्याच्यामुळं तिथं ते काम आता तुम्हाला माहिती आहे लोकांना कदाचित आवडणार नाही खूप ठिकाणी दुधाचा व्यवसाय करण्याच्या करता मोठी डेअरी असलेली तर दुधाचं मशीन लावलं जातं धारा काढायला आणि कित्येक ठिकाणी तुम्ही माहिती घ्या
धारा काढायला बाहेर उत्तर प्रदेश बिहारचे लोक आणतात आणि धारा काढतात तेव्हा बाकीचे जण दूध पितात चहा पितात. शेवटी आपला भारत आहे, संविधान कायदा नियम सगळ्यांना सारखे. आताच्याही काळात ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियानी सातत्याने दाखवलं ते दाखवल्यानंतर कालपासून सुरू झालं, अरे साईबाबाची काकड आरती बंद झाली. म्हणजे कुठं? लाऊडस्पीकरवर बंद झाली म्हणजे तिथं चालू आहे. त्याच्यानंतर आपल्या पांडुरंगाच्या तिथली पण आरती लाऊडस्पीकर व्हायची बंद झाली. मी सुरुवातीपासून सांगत होतो हे उद्या सर करायचं ठरवलं, जसं आपल्या पुण्यामध्ये हेल्मेटची सक्ती आहे परंतु सगळे एकत्र येतात तर म्हणतात नाही इथून तिथं पलीकडच्या गल्लीत शुक्रवार पेठेतनं पलीकडच्या पेठेत जायला कशाला हेल्मेट पाहिजे. म्हणून कायद्याने ते चुकीचं आहे परंतु आपण म्हणतो बाबा पुणेकर ठीक आहे करा. आणि कुणाचंही सरकार असलं तर तसं ह्या बाबतीमध्ये देखील आता मी आज सकाळीच दोन्ही CP आमचे SP सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बैठक घेतलेली होती. त्यांनाही सांगितलं आता नियम काय सुप्रीम कोर्टाचा 6 ते 10 सकाळी 6 ते 10 पर्यंत लाऊडस्पीकर तो लावायचा परवानगी घ्यायची. त्याचा डिसिबल म्हणजे लाऊडस्पीकरच्या आवाजाची मर्यादा किती असली पाहिजे तो पण आहे, ते पण इतकं मर्यादित आहे की आता ते बंधन जर सगळ्यांना लावलं ना तरी मोठ्या मोठ्या सभा संध्याकाळीचा सूर्यास्त झाल्यावर घेणाऱ्यांची पण पंचायत होईल की आवाजाचं इतकं वाढलंय कमी 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 कमी. तुम्हीच सांगा म्हणजे ते स्वतःच्याच पायावर दोंडा पाडून घेतल्यासारखं होणार आहे. हे असलं जे काही चाललंय ना हे थांबलं पाहिजे. ह्याच्यातून सगळ्या जेवढी काही आपली वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक स्थळ आहे सगळ्याच जाती धर्माची, त्या धार्मिक स्थळांच्याबद्दल सगळ्यांना आपल्याला आदर आहे. आपण तिथं जर गेलो तर नतमस्तक होतो, आपण नमस्कार करतो, काही जण त्यांच्या धर्मात जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी ते करतात. ही आपली परंपरा चालत आलेली आहे. मला काळजी ग्रामीण भागातल्या जागरण गोंधळ हरिनाम सप्ताह आपल्या इथं 8-8 दिवस सप्ताह चालतो, ते रात्रीच उशिरा चालतात कारण सगळे कामधंदा मजुरी बिजुरी करून आल्यानंतर जेवण करून आल्यानंतर ते चालू असतं. मग तिथंही उद्याच्याला आता नियम लावायचा तर सगळ्यालाच लावावं लागेल. ह्या संदर्भामध्ये होणार आहे तर आम्ही हे आमच्या पोलीस खातं राज्य सरकार महाविकास आघाडी मुख्यमंत्री गृहमंत्री आम्ही सगळेजण हे फार व्यवस्थितपणे हाताळतोय. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायची नाही. जर कुणी चुकीचं वागत असेल तर तो कुठल्या पक्षाचा आहे कुणाचा समर्थक आहे हे आम्ही बघणार नाही. तो सत्ताधारी पक्षाचा असू द्या विरोधी पक्षाचा असू द्या नाही तर कुणी असू द्या, तो जर कायदा मोडत असेल तो जर नियम मोडत असेल तो जर संविधानाच्या संदर्भामध्ये जे काही घालून दिलेल्या गोष्टी आहेत त्याचा कुठंतरी दुर्लक्ष करत असेल तर हे आम्ही लोक सहन करणार नाही. कुणी किती अल्टिमेटम द्यावेत किंवा कुणी काय करावं हे अजिबात कुणी ऐकणार नाही. मी मागेही सांगितलं बोलणारे बोलतात, बोलणारे घरी राहतात, गॅलरीतनं इकडं तिकडं बघतात आणि पुन्हा जातात आणि बिचारे काम करणारे कार्यकर्ते मात्र तिथं जाऊन कुठंतरी काहीतरी आपण नेत्याच्या करता केलं आणि केसेस त्यांच्यावर होतात, नोटिसा त्यांना आल्या, धरपकड त्यांची होती. हे जे काही आहे त्यांनी पण समजून घ्यावं. अरे आपला सगळ्यांचा भारत देश आहे, आपला सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज हे सगळ्यांची नावं आपण घेतो आणि आज आपल्या पुढं वेगळे विषय आहेत ना, ह्याच्यातून कारण नसताना तुम्ही लोकांच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारची भावना कशाला वाढीला लावता हा महत्वाचा प्रश्न आहे का? इतर महागाईचा प्रश्न महत्वाचा आहे, इतर प्रश्न महत्वाचे आहेत. आता पावसाळा वेळेमध्ये सुरू होणार आहे सांगितलेले शेतकऱ्यांच्या बाकीच्या खरीपूर्व त्यांच्या ज्या काही मशागती असतील किंवा तयारी असेल ते तयारी करणं, इतर बाबतीत आता शाळा 1 मे पासून सुट्टी आहे, त्या नवीन शाळा
सुरुवात होईल शैक्षणिक वर्षाची त्याची व्यवस्थितपणे सुरुवात करणं, काही भरती थांबलेली आहे ती भरती व्यवस्थित पारदर्शकपणे करणं, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत, त्याला आपण महत्त्व देऊया. ते कुणी काही पण म्हणेलो त्याच्या संदर्भात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल, जर मला जर हनुमान चालीसा म्हणायचा तर मी माझ्या इथं माझ्या पटांगणात माझ्या घरात म्हणू ना, मी तुमच्या दारात जाऊन म्हणायचं काय कारण आहे. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे ह्याच्याबद्दल ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात किंवा ध्वनीचा आवाज किती असावा, डिसिबल किती असावं, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे वेगवेगळ्या जातीच्यांनी आपला आपला सण उत्सव काही साजरा करत असताना, धार्मिक काही कार्यक्रम करत असताना, तिथं भेटी देत असताना धार्मिक स्थळांना दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारची खबरदारी घेतली गेली पाहिजे हे अतिशय स्पष्टपणे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मग आता तुम्ही जर दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन जर काही बोलणार असाल तर तुम्ही त्रासच देता ना, का नाही देत? तुम्ही तुमच्या इथं काय म्हणायचं ते म्हणा ना, तो तुमचा अधिकार आहे. कुणाला जे काही व्यक्ती स्वातंत्र्य मतस्वातंत्र्य वगैरे आहे ते कुणी कुणाचं काढून घेऊ शकत नाही, परंतु ते कायद्याच्या नियमाच्या संविधानाच्या चौकटीत राहून केलं पाहिजे. हम करेसो कायदा नाही चालणार, अल्टिमेटम तर अजिबात नाही चालणार. की लाऊडस्पीकरच्या संदर्भामध्ये 6 ते 10 ज्यांनी परवानग्या घेतल्या ते लावू शकता, तुम्ही पण लाऊडस्पीकर लावायचा असेल तर लावू शकता, फक्त आवाज किती ठेवायचा काय किती ठेवायचा. जे अनधिकृत असतील त्यांना आम्ही मधल्या काळामध्ये मुभा दिलेली आहे. आपल्या इथं काही हजार, मला वाटतं 80-85 हजार का काहीतरी, त्यापेक्षा जास्त अशी मंदिरं आहेत आणि मस्जिदी काहीतरी 15-20 हजार अशा काहीतरी आहेत. तर ज्यांनी त्यांनी म्हणजे मी उदाहरणाखातर हे सांगितलं, परंतु जे जे काही धार्मिक स्थळं वेगवेगळ्या जाती धर्माच्या पंथाचे असतील त्यांनी त्याच्यामध्ये जे काही डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत त्याच्याबद्दल आता क्लिप केलं तरी ते येते आपल्या मोबाईलमध्ये आणि त्याच्याबद्दलचं माहिती घ्यावी आणि तशा पद्धतीनं परवानगी घेऊन त्याची करावं. करायला कुणालाच त्याचे त्या सांगितलेल्या डायरेक्शनप्रमाणे करायला कुणाची ना नाहीच आहे.